शरद पवार वारसदार ठरवण्यात अपयशी ठरले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरवण्यात अपयश आल्याची टीका दैनिक सामन्याच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे असं असलं तरी पक्ष पुढं नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची योग्यता सातारा कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली यावेळी त्यांनी अजित पवार हे आमच्या पक्षाचे असल्याने आम्हाला ते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं तर त्यांच्यात ती योग्यता आहे शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या कामाचा सपाटा आहे नाना पटोलेंना विद्यापीठात नो एंट्री सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न शैक्षणिक अडचणी वसतिगृह गुर, भोजनगृहाचा दर्जा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आदी विषयांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे येत्या दहा मे रोजी पुणे विद्यापीठात येऊन विद्यार्थीसोबत संवाद साधणार होते मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून पटोले यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे सांगलीतील कुपवाडमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके शहरातील एका भूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्यात कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आलेला आहे यानंतर नातेवाईकांनी ते अवयव घेऊन गोळा करून पुन्हा अंत्यसंस्कार केले या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे शरद पवारांच्या विधानावर विखे पाटलांची टीका शरद पवारांनी चित्र बदलण्याचं स्वप्न दाखवलं आहे मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे अशा थापांना जनता बळी पडणार नाही कुटुंब कुटुंबात भाडणं लावली सहकार चळवळ कुणी संपुष्टात आणली खाजगीकरणाला कोण वाव देत आहे लोकांना हे समजत नाही का असे सवाल उपस्थित करत राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर सरसंधान साधलेलं आहे अजित पवारांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे असताना किती ते कितीदा मंत्रालयात बसायचे त्याची श्वेतपत्रिका काढून लोकांना वाटाव्या त्यांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्या हजारो दारूच्या बाटल्या सापडणं हे मंत्रालयाचं काम आहे का असा खडा सवाल सुधीर मुनगट्टीवार यांनी करत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत भाजपकडून लक्ष विचलित केलं जातं आहे आमदार थोरात सर्वसामान्य जनतेला भूलतापा मारून सत्तेत आलेले भाजप सरकार थर्माच्या नावावर राजकारण करीत आहे ते विकासाऐवजी धार्मिक मुद्दे पुढे करून देशातील बेरोजगारी वाढती महागाई यासारख्या मूलभूत प्रश्नांवरून इतरत लक्ष विचलित करत असल्याचे टीकास्त्र काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सोडले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल मोठी बातमी सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे या निकालात विधानसभा अध्यक्षांची भूमिका देखील महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे पण असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्यापासून पंधरा मे पर्यंत लंडनच्या दौऱ्यावर जाणार आहेत मुंबई विमानतळावर अकरा जणांना अटक कॅप्सूलमध्ये लपवलेलं साडेतीन किलो सोनं जप्त मुंबईमध्ये सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण वाढत आहेत सोन्याच्या तस्करी संदर्भात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकरा जणांना अटक करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या शेतीवरून अजित पवारांची मिमिक्री पवार म्हणाले काय झालं की मुख्यमंत्री साताऱ्यात त्यांच्या गावी दोन तीन दिवस येथे येऊन राहतात काय तर शेती करतोय स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होती का असा सवाल पवार यांनी केला कधी झाडं बघायची आणि कधी आणखीन काय मणिपूर जळत असताना पंतप्रधान द केरळा स्टोरीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त मणिपूर येथील दंगलीत चव्वेचाळीसपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला शंभरपर्यंत अधिक धार्मिक स्थळ जाळण्यात आले जम्मू काश्मीरच्या राजौरीत पाच जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलायला तयार नाहीत कर्नाटक प्रचारात आणि द केरळा स्टोरी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत असा आरोप सोमवारी एम आय एम पक्षप्रमुख असोद्दीन ओएसी यांनी केलेला आहे संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की पक... आमच्या पक्षाने कर्नाटकातील चार टक्के आरक्षण घटनाबाह्य असल्याने रद्द केले देशाच्या संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही पवार आणि फडणवीसांना लगावला टोला आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे तो काय आहे हे मी सांगू शकत नाही बहुतेक तो निर्णय फडणवीसांना माहीत असावा त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी लगावला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं विधान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे सोळा आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे आलं तर ते सर्वजण अपात्र ठरतील असं विधान झिरवळ यांनी केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे केरळा स्टोरीच्या नावाने महिलांना बदनाम केलं जात आहे जितेंद्र आवाड केरळा स्टोरीच्या नावाने राज्याला बदनाम केले मात्र त्या ठिकाणच्या महिलांना देखील बदनाम केले जात आहे असं जितेंद्र आवाड यांनी म्हटलेलं आहे खोरटाडेपणाला देखील हद्द असते हा कोण निर्माता आहे त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे असं देखील जितेंद्र आवाड यांनी म्हटलेलं आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत